नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो आज दिनांक एकोणीस जून दोन हजार वीस आपण एका नवीन महत्वाच्या भरतीबद्दलची माहिती घेणार आहोत जवळपास एक हजार पाचशे चौसष्ट जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी मित्रांनो कायमस्वरूपी भरती आहे त्याचबरोबर तुम्हाला ते, ते वेतन मिळत आहे की क्लास टूचं जवळपास मिळत आहे चोवीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अर्ज करण्यासाठी मात्र शंभर रुपये फॉर्म पी त्याने आकारलेले आहे ओपन व ओबीसी कॅटेगरीला जर तुम्ही एस सी एस टी किंवा फिमेल कॅटेगरीमधल्या असाल आणि अप्लाय करना असाल तर तुम्हाला तितकी फॉर्म पी भरावी लागत नाही ओव्हरऑल नंबर ऑफ व्हॅकन्सी सुद्धा चांगल्या आहेत तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता आजच्या व्हिडीओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत त्या अगोदर चॅनेलवर येऊन अजूनही महा जॉब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला मिळत असतात सबस्क्राईब केल्यानंतर त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा तर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहे ती कर्मचारी चयन आयोग अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत ही जाहिरात या या जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला ई महाजॉब डॉट कॉम या वेबसाईटवर मिळून जाईल तिथे तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता तर बघा कोणकोणती पद आहेत मित्रांनो जी भरली जाणार आहेत पहिलं पद आहे सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह इन दिल्ली पोलिस मेल मेल कॅन्डिडेटसाठी हे पद आहे अर्थात जरी दिल्ली पोलीस असेल तर ऑल ओव्हर इंडियामधले कॅन्डिडेटसाठी इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी यामध्ये बघा कॅटेगरी वाईज त्यांनी जागा दिलेल्या आहेत ओपनसाठी त्र्याहत्तर जागा आहेत त्यांचं जी डिपार्टमेंटल ऑलरेडी सर्व्हिंग कॅन्डिडेट त्यांच्यासाठी नऊ एक साठी नऊ अशा टोटल एक्क्याण्णव जागा त्या भरल्या जाणार आहेत तुम्ही कॅटेगरी वाईज या ठिकाणी विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे डिटेलमध्ये तेही चेक करू शकता त्यानंतर दुसरं पद आहे सेमच पद आहे मित्रांनो कॅटेगरीमधलं फक्त हे फक्त पद महिलांसाठी आहे सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह इन दिल्ली पोलीस यामध्ये बघा टोटल कॅटेगरीमधल्या ज्या जागा आहेत त्या सर्व ओपनसाठी आहेत यामध्ये बघा टोटल अष्ट्याहत्तर जागा आहेत युआर साठी पस्तीस ईडब्ल्यू एसच्या आठ च्या सतरा एस सीच्या बारा आणि एसटीच्या सहा जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळून जाईल पहिली दोन पदे आहेत मित्रांनो ती एकाच डिपार्टमेंट अंडर आहेत दिल्ली पोलीसच्या त्यामध्ये मेल आणि फिमेलसाठी त्यांनी वेगवेगळ्या वॅकन्सीज दिलेल्या आहेत जे तिसरं पद आहे महत्वाचं ज्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत ते आहे सब इन्स्पेक्टर जी डी इन सेंट्रल आर्म पोलिस फोर्सेस सी ए पी एफ या मार्फत ही भरती जाणार होणार आहे यामध्ये बघा पदे कोणकोणती आहेत किंवा फोर्स कोणकोणते आहेत ज्यासाठी भरती होत आहे सी आर पी एफच्या टोटल एक हजार बहात्तर जागा आहेत एफच्या दोनशे चव्वेचाळीस जागांसाठी भरती होत आहे टी बी पीच्या त्रेचाळीस जागा आहेत त्यानंतर बघा सी आय एस एफच्या वीस जागांसाठी भरती होत आहे बीच्या सोळा जागा आहेत अशा टोटल मित्रांनो तेराशे पंच्याण्णव अधिक एक चोवीस तुम्ही चेक करू शकता एकशे एकोणचाळीस जागा भरल्या जाणार आहेत या कॅटेगरी जागा आहेत अर्थात तेराशे पंच्याण्णव टोटल आहेत मित्रांनो त्यामध्येच एकशे एकोणचाळीस ह्या एक्सर्विसमेनच्या जागा आहेत तुम्ही यू आरसाठी किती आहेत प्रत्येक फोर्समध्ये ईडब्ल्यू एससाठी ओबीएससाठी एस सीसाठी एस टीसाठी हे ही चेक करू शकता तेही तुम्हाला या ठिकाणी ऑरिजेंटल कॅटेगरीमध्ये त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर बघूया मित्रांनो यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुमचं तर एज्युकेशन क्वालिफिकेशन मात्र तुम्हाला एज्यु जे आहे ते बॅचलर्स डिग्री असणे आवश्यक आहे ऑर इक्युअल पदवी जर असाल कोणत्याही विषयामध्ये तरी चालेल किती पर्सेंट ते सहज तरी चालेल तुम्ही एलिजिबल आहात यासाठी अप्लाय करण्यासाठी एक एक दोन हजार एकवीस रोजी तुमचं हे क्वालिफिकेशन पूर्ण असणे आवश्यक आहे यासाठी तुम्हाला जे वेतन मिळत आहे मित्रांनो ते त्याने या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे जे सब इन्स्पेक्टर इन जी डी इन सी ए पी एफ फोर पदासाठी बघा ज्या भरपूर जागा आहेत त्यामध्ये बघा लेवल सिक्स तुम्हाला वेतन मिळत आहे ग्रुप बी पस्तीस चारशे ते एक बारा चारशे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी नॉन गॅजेटेट नॉन मिनिस्ट्रियल अर्थात पदांसाठी ही भरती होत आहे त्यानंतर जे दुसरं पद आहे सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह मेल फिमेल इन दिल्ली पोलिस यासाठी बघा सेमच मित्रांनो लेवल सिक्समधलं तुम्हाला सॅलरी मिळत आहे हे मात्र ग्रुप सी मधलं पद आहे वेतन तुम्हाला पस्तीस चारशे ते एक बारा चारशे या ठिकाणी मिळत आहे प्रॉब्ली मी या ठिकाणी जे वेतन सांगत आहे ते सेमच आहे फक्त या ठिकाणी ग्रुप बी आणि ग्रुप सी असं क्वालिफिकेशन त्यांनी केलेलं आहे त्यानंतर बघा यासाठी मित्रांनो एज लिमिट काय असणार आहे वयाच्या वीस ते पंचवीस वर्ष एज लिमिट आहे एक एक दोन हजार एकवीस रोजी कॅन्डिडेटसाठी ओपन साठी यामध्ये दोन एक दोन एकोणीसशे शहाण्णव ते एक एक दोन हजार दर, एक दरम्यानचा तुमचा जन्म असणे आवश्यक आहे जर तुम्ही एससी एस टीमध्ये मध्ये असाल तर तुम्हाला पाच वर्ष बी सीला तीन वर्ष आणि एक सर्व्हिसमेन ला मिलिटरी सर्व्हिस प्लस तीन वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे जर तुम्ही विडो असाल वार। डायव्हर्स वुमन असाल किंवा वुमन जुडिशियली सेपरेटेड असाल तर तुम्हाला पस्तीस वर्षापर्यंत एज लिमिट त्यांनी दिलेला आहे त्यानंतर बघा यासाठी मित्रांनो जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी ॲप्लिकेशन फी शंभर रुपये मात्र आहे mm. कारण एस सी सीमार्फत मार्फत प्रत्येक एक्झामची फी शंभर रुपये असते जर तुम्ही ओपन आणि ओबीस साठी जर तुम्ही एस सी टी किंवा एकसरिस महिन्या असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी एक्झाम केलेला आहे त्यामध्ये वुमन कॅन्डिडेट सुद्धा आहेत यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख सोळा सात दोन हजार वीस अगोदर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे आणि एक नोट महत्त्वाची जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर लवकरात लवकर करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण शेवटच्या दिवशी पॉसिबिलिटी होऊ शकते डिस्कनेक्शनची किंवा फेल्युअरची लॉग इन करताना त्यामुळे जर इंटरेस्टेड असाल तर सबमिट युअर अप्लिकेशन ॲज सुन ॲज पॉसिबल असं त्यांनी सांगितलेलं आहे एक चांगली ओवरऑल संध्या मित्रांनो तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता या भरतीबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करा तसंच याबाबत जाणकारी किंवा मा माहिती तुम्हाला हवी असेल नोटिफिकेशन वगैरे तर तुम्हाला ई महाजॉब डॉट कॉम वेबसाईटवर मिळून जाईल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तिथे इतरही भरतींची माहिती मी देत असतो त्या ठिकाणी तुम्ही डेली चेक करू शकता धन्यवाद